चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जुगनाळा या गावी प्राथमिक स्वास्थ्य उपकेंद्र आहे. त्या उपकेंद्राची आरोग्य सेवा न मिळाल्यामुळे त्याच गावातील दोन लोकांना आपला जीव गमवावा लागला. त्याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवला होता. इथे तो एक व्यक्ती मरण पावला. कोण व्यक्ती? तो बंडूजी जय गोरुकार. कशामुळे मरण पावला? तो पानपत्तीवर गेला होता. सीझन पानपत्तीची. मग काय झालं? तो तिकून आल्यानंतर त्याची तब्येत बिघडली. मग इथं अधिकारी ये पोचत नाही का? नाही पोचत. 8-8, 10-10. मग तुम्ही कसे करता? मग कुठं जाता? मग दवाखान्यात बिघडली तिकडे सरकारी जातो, नाही तर इकडे मग बरमपुरी एकदम. याच्याविषयी तुम्ही कधी तक्रार केली नाही का आधी लोकांविषयी? नाही, तेवढी तक्रार वगैरे नाही केली. तुम्ही पण कामाला गेलते का? हो. कोणत्या गावी गेलते? आम्ही होतो रायपूरच्या तिकडे सामोरून. तुम्ही दरवर्षी जाता का? हो, दरवर्षी. मग तिकडून आल्यानंतर तुम्हाला डॉक्टर वगैरे उपचार करतात का? नाही केलं कोणी. कधीच नाही करत का? आलेच नाही ना कोणी. इथं डॉक्टर कोण आहे? डॉक्टर आता कोणता आहे गाव तेवढं माहीत नाही. नर्स वगैरे येते का इथं? नर्स आता ह्यावेळी एवढीच ना आली. किती दिवस झाले अंदाजी? आलेलो आम्ही झालं 15 दिवस. तुम्हाला असं वाटतं का समजा नर्स वगैरे आली असती, त्याचं ब्लड वगैरे झालं असतं, हे वाचले असते? हो. आणि नंतर तिथलेच कर्मचारी मलेरिया बाबू यांना एक अर्ज देऊन त्या लोकांना सेवा मिळण्यासाठी विनंती केली होती. त्या अर्जावर त्यांनी दखल घेऊन दुसऱ्या दिवशी 8 ते 9 लोकांचा कॅम्प लावून त्या लोकांना आरोग्यसेवा, त्यांचे ब्लड गोळ्या हे त्यांना देण्यात आले. आमच्या टोलीवर कार्यक्रम ह्या घडला. एक केसेस गेली बंडूकार समरण पावला. त्याच्या पहिले आपल्याकडे डॉक्टर पाणी कोणी येत नव्हते, कोणी नर्स नाही, कोणी काही नाही. त्या मिळाल्यानंतर तुम्ही व्हिडिओ शूटिंग केल्या, त्यानंतर तुम्ही अर्ज दिल्या, त्यानंतर दुसऱ्या दिवशी 8-9 लोकांची टीम आली. तेव्हापासून औषध पाणी रक्ती वगैरे घेणे सुरू केलं त्यांना. आता सध्या चालू आहे तुमच्या दबावामुळे. इथं कसे काय आले? मी आलो मच्छर प्रकारी. यांच्याकडे कोणते प्रकारचे डास आहेत? डास पकडण्यासाठी आलो मी. म्हणजे डेंगूची आहेत, कुलेकची आहेत, एनाफिलीची आहेत, काय आहे ते पकडण्यात आलो. कुठून? कोण्या विभागून? मी फालिदा विभाग. तुम्ही जेव्हापासून आम्हाला हे सांगितलं का तुम्ही गावामध्ये गृहभेटी द्या, तर तेव्हापासून कंटिन्यूमध्ये गावामध्ये गृहभेटी चालू आहेत आणि लोकांना उपचार, म्हणजे ज्यांना ताप वगैरे आहे किंवा त्यांना उपचार करणे चालू आहे. किती कुटुंबांना गृहभेटी दिल्या? जवळपास पूर्ण 822 कुटुंबांना गृहभेटी दिल्या. मी कृपाकर जुगणाळ्यावरून जिल्हा चंद्रपूर इंडिया अनहर्डसाठी.